So today's we discuss about the most important topic is the camera lucida and its important in laboratories. जर आपण जर बघितलं तर कॅमेरा लुसिडा इज अ वन टाइप ऑफ डिवाइस विच कॅन युजफुल टू द ड्रॉइंग द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. जे मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट जे आहेत की वी कॅन नॉट सी इन द नॅकड आईज, आपण उघड्या डोळ्यांनी जे मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट बघू शकत नाही असे ऑब्जेक्ट आपण काय बघतोय अंडर द मायक्रोस्कोप बघत असतो. आणि अंडर द मायक्रोस्कोप बघत असताना आपल्याला काय करायचं असतं, कधी कधी त्यांचं स्क्रेच ड्रॉइंग करायचं असतं. अशा वेळेस काय होतंय की ड्रॉइंग करण्यासाठी आपल्याला जर ते ऑर्गॅनिझम जर दिसतच नसतील तर आपण कसे ड्रॉइंग करणार, त्यासाठी एक युजफुल इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचं नाव काय, कॅमेरा लुसिडा. आता आपण याचे प्रिन्सिपल बघणार आहे आणि इट्स इम्पॉर्टंट बघणार आहे. जर आपण जर बघितलं तर जनरली कॅमेरा लुसिडा जो आहे तर दे आर इन्व्हेंटेड इन फर्स्टली 1806 1806 मध्ये काय एक सायंटिस्ट जे आहेत तर काय नाव त्यांचं विल्यम अँड वॅलेस्टोन जे आहेत तर यांनी काय केलेलं आहे 1806 एक इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते काय केलेलं आहे डिस्कवर केलेलं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आपण त्याला काय म्हणतो जनरली इज ऑल्सो कॉल्ड ऍज द कॅमेरा लुसिडा. वन मिनिट. वन सेकंड. आहेत ख्रिश्चन जे आहेत यांनी काय केलंय ते डिव्हाइस जे आहे तर काय केलंय डिस्कवर केलेलं आहे. आणि जर बघितलं द टर्म कॅमेरा लुसिडा मीन्स, आपण जर कॅमेरा लुसिडाचं जर मिनिंग जर बघितलं तर दे सिम्पली मीन्स काय लिट रूम. काय लिट रूम म्हणजेच काय, एक लाईट रूम आहे. इट इज अ लॅटिन वर्ड. आणि दे कॅमेरा लुसिड परफॉर्म अ ऑप्टिकल सुपर इम्पोजिशन ऑफ द सब्जेक्ट being view and surface on which observe in the drawing. je camera mi je device je sangitlay kay kay ite useful for sketching the image for the drawings. mag kasha paddhati drawing asel, the person who have both images of the specimen and drawing surface simultaneously is photographic double exposures. it's allowed to the person to trace the outline of the image using pencil. जे आहेत कॅमेरा लुसिडा जे आहेत तर काय करताय की जे आउटलाईन जे आहेत ती मॉर्फॉलॉजिकली आउटलाईन जे आहेत किंवा एक्सटर्नल आउटलाईन जे आहेत पर्सनची ती काय करताय किंवा त्या स्पेसिमनची काय करताय ड्रॉ करायला हेल्प करताय विथ द युझिंग ऑफ पेन्सिल. पेन्सिल जे आहे तर पेन्सिल युज करून आपण काय करू शकतो ड्रॉ करू शकतो. इफ व्हाईट पेपर इज यूज, आपण जर बघितलं तर ते स्केच ड्रॉ करण्यासाठी इफ व्हाईट पेपर इज यूज द सुपर इम्पोजिशन ऑफ द पेपर इन द सेन्स टेन्स टू वॉश आउट द सीन्स अँड मेकिंग डिफिकल्ट व्ह्यू. जर आपण जर त्या कॅमेरा लुसिडामध्ये जर बघितलं आणि सायमल्टेनियसली जर आपण पेन्सिल जर धरली हाताखाली तर पेपर खाली तुम्हाला डायग्राम दाखवणार असेल तर ती पेन्सिल विथ काय दिसणार आहे, पेन्सिलचं जे पॉइंटर जे आहे ते विथ तुम्हाला तो स्पेसिमन जे आहे तर त्याची डायग्राम काय होणार आहे शो करणार आहे. तुम्ही कसं करायचं, आपल्याकडे जसा ट्रेस पेपर असतो तसा ट्रेस पेपर सारखं फक्त तुम्ही काय करायचं जी लाईन दिसते तिला काय करायचंय असं ट्रेस करायचंय आणि मग ऑटोमॅटिकली तो ऑर्गॅनिझम काय होत जातोय ड्रॉ होत जातोय किंवा त्या ऑर्गॅनिझमची काय होते सगळी ड्रॉ होतात. जर आपण जर बघितलं तर कॅमेरा लुसिडा वर्क ऑन सिम्पल ऑप्टिकल प्रिन्सिपल रिफ्लेक्टिंग बीम of light through the prism and plane mirror. आपण जर जनरली जर बघितलं कॅमेरा लुसिडा जो आहे तर वर्क कशावरती करतो तर सुपर इम्पोज लाईट असेल. फर्स्ट वन काय असणार आहे की मायक्रोस्कोप मध्ये लाईट असणार आहे, देन लाईट नंतर काय असणार आहे प्रिझम असणार आहे, प्रिझम नंतर काय असणार आहे की प्लेन मिरर असणार आहे, प्लेन मिरर आहे. आणि यांचं जे कॉम्बिनेशन जे आहे तर त्यालाच काय म्हणतो आपण कॅमेरा लुसिडा. मग ते कसं वर्क करतंय ते बघूया. तर हे सपोज आपण जर बघितलं तर हा काय एक सिंपल असा मायक्रोस्कोप आहे. इथं काय असतं आपलं ऑक्युलर असं स्टेज वगैरे असतं आणि आपण काय करत असतो त्याला अटॅचमेंट असते इथं अशी इथं ना असा बॉटम असतो तिथं कंडक्टर वगैरे लेन्स असतो. सपोज दिस इज मायक्रोस्कोप. मग आपण काय करणार आहे की ह्या पीस मधून असं वरतून बघितल्यानंतर इथं काय
एक कॅमेरा लुसडाची काय अटॅचमेंट कशी आपण नेक्स्ट ड्रॉइंग मध्ये बघूया. हे असं काय एक डिव्हाइस असतं, हे जर बघितलं आपण जनरली तर हे डिव्हाइस असतं. हा जो एवढा पोर्शन जो आहे तर दिस इज द कॅमेरा लुसिडा डिव्हाइस. यामध्ये जर बघितलं आपण तर काय असतं तिथं जनरली काय मिरर किंवा मिरर जे आहे तर ग्लास आहे. देज ऑल्सो ऍडजस्ट इन 90 डिग्री. 90 डिग्री मध्ये काय ऍडजस्ट करायची तर 90 डिग्री मध्ये ऍडजस्ट केल्यानंतर ती कशी होणार आहे अशी तिची काय होणार आहे अरेंजमेंट होणार आहे. आता ही किती आहे 180 डिग्री. तिची 90 डिग्री मध्ये अरेंजमेंट केल्यानंतर तुमचा इथे काय असणार आहे पेपर असणार आणि इथं पेपर वरती तुमची काय असणार आहे पेन्सिल असेल. अलग लक्षात ही पेन्सिलचं पॉइंटर जे आहे तर प्रिझम मुळे इथं काय असणार आहे प्रिझम असणार आहे. इथं काय असणार आहे प्रिझम असणार आहे आणि इथून जे तुम्हाला बायोलॉजिकल स्पेसिमेनची इमेज जी आहे तर ती काय होते दिसते. मग दोन्ही इमेज तुम्हाला काय दिसणार आहे इथं ऍट अ टाइम दिसणार आहे. मग कशा दिसणार आहे ही इमेज काय होणार आहे ह्या प्रिझम मध्ये काय होणार आहे प्रिंट होणार आहे किंवा प्रिझम वरती पडणार आहे. आणि ह्या प्रिझम काय करणार आहे की जे रेज आहेत ते पास करणार आहे. हे पास केल्यानंतर हे जे पेन्सिलचं पॉइंटर जे आहे तर ते पण तुम्हाला इथं सायमल्टेनियसली काय होणार आहे म्हणजे हा सॅम्पल आहे आणि यावरती तुम्हाला असं काय दिसणार आहे पेन्सिलचं पॉइंटर दिसणार आहे. मग तुमचं एकच काम आहे की ह्या पॉइंटर मधून आयपीस मधून बघायचं आणि जशी जशी आउटलाईन आहे तशी काय करायची ट्रेस करायची. असं याचं काय सिम्पल मेकॅनिझम आहे. कशाचं हेच हे होतं थोडंसं इन्स्ट्रुमेंट बद्दल. मिरर असेल स्टँड असेल अटॅचमेंट असेल. आता हे बघा इथं काय सेकंड पिक्चर मध्ये ह्या पिक्चर कडे फोकस करायचंय. त्या सेकंड पिक्चर मध्ये जर बघितलं तर इथं काय हे बघा इथं जी मिरर जी आहे तर ती काय केलेली आहे 40 डिग्री मध्ये सॉरी 90 डिग्री मध्ये काय केलेली आहे 45 डिग्री कन्फर्म करून सांगतो मी तरी ती काय केलेली आहे ऍडजस्ट केलेली आहे. आता ऍडजस्ट केल्यामुळे काय होतंय इथं काय प्रिझम आहे आणि इथं काय स्लाइड वरती आपला एक ऑर्गॅनिझम आहे त्याचा जो शेप असेल व्हॉटेव्हर काय शेप असेल. ज्यावेळेस आपण असा शेप जे आहे तर तो कुठं आपल्याला इथं आयपीस मध्ये दिसत असतो आणि ह्या आयपीसच्या वरती लगेच इथं अटॅचमेंट काय इथं अटॅचमेंट काय प्रिझमची. इथं काय तुमचा स्पेसिमन दिसतोय इथं काय प्रिझम आहे इथं अटॅचमेंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही काय करता ही पेन्सिल जी आहे पेन्सिल जी केच साठी युज करतात तर ह्या पेन्सिलचं पॉइंटर जे आहेत तर मिरर जे आहेत मिरर जी आहेत तर ती काय करते रिफ्लेक्ट करते आणि कुठं करते ती प्रिझम वरती रिफ्लेक्ट करतात. मग तुम्हाला ऍट अ टाइम सायमल्टेनियसली ह्या पेन्सिलचं पॉइंटर असेल ते पॉइंटर असेल आणि हा बायोलॉजिकल स्पेसिमन असेल तो काय होतोय दिसतोय. आपण जर असं लार्जली काढला सपोज हा काय पेपर आहे तुम्हाला असा इथं छोटासा ऑर्गॅनिझम दिसतोय आणि ज्यावेळेस तुम्हाला हा पॉइंटर सगळं ऑर्गॅनिझम दिसेल तर तो काय होणार आहे पेपर वरती असा ड्रॉ होणार आहे. आणि तो जर 1 mm चा असेल तर आय थिंक सो तो तुम्हाला 213 mm एवढा लार्ज पेपर वरती काय होणार आहे ड्रॉ होणार आहे. ठीक आहे हे आपण प्रॅक्टिकल मध्ये इन डिटेल मध्ये बघणारच आहोत किंवा हेच प्रॅक्टिकल आहे असं ऍडजस्टमेंट करायचं. आता हे झालं थोडस समजलं का परत एकदा सांगतो. इथं तुम्ही काय ठेवलंय स्लाइड ठेवली स्लाइड वरती एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक स्पेसिमन आहे किंवा एक ऑर्गॅनिझम आहे. तो ऑर्गॅनिझम आपल्याला कुठं दिसणार आहे आयपीस मध्ये दिसणार आहे बरोबर. आणि सायमल्टेनियसली आपण कॅमेरा लुसडाचा प्रिझम काय केला इथं अटॅच केलेला आहे. मग अटॅच केल्यामुळे काय होणार आहे की इथला ज्या पेन्सिलचं पॉइंट जे आहे पेपर वरचं ते पण आपल्याला मिरर मुळे रिफ्लेक्ट होऊन काय होणार आहे इथं आयपीस मध्ये ऍट अ टाइम दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला बायोलॉजिकल हा स्लाइड वरचा स्पेसिमन असेल किंवा स्लाइड वरचा टीएस सेक्शन असेल तो पण इथं काय दिसणार आहे आपल्याला दिसणार आहे. आणि सायमल्टेनियसली ह्या पेन्सिलचं पॉइंटर पण काय आपल्याला इथं दिसणार आहे. कोणामुळे रिफ्लेक्ट होणार आहे तर ह्या मिररमुळे ते काय होणार आहे रिफ्लेक्ट होणार आहे. आणि दोन्ही इमेज आपल्याला एकत्र दिसल्यानंतर आपण काय करू शकतो इझिली स्केच करू शकतो. देन सेकंड टाइप आता हे होतं कॅमेरा लुसिडा. आता कॅमेरा लुसिडावरती काय विचारणार आहे तुम्हाला की एमसीक्यू जर विचारली तर काय विचारणार आहे की व्हॉट इज द युजफुल यूज ऑफ द कॅमेरा लुसिडा. मग आपल्याला काय करायचं आहे इट इज युजफुल फॉर द स्केचिंग आउटलाईन ऑफ द ऑब्जेक्ट. जे ऑब्जेक्ट जे आहे तर त्याची आउटलाईन स्केच करण्यासाठी आपल्याला काय होतो याचा वाला सिम्पली यूज होतो. आलं लक्षात. देन नेक्स्ट आणि हे जे अटॅचमेंट आहेत तर ते कुठं अटॅच करतात तर ते आयपीस रिजन जे आहे तर तिथं काय करतात अटॅचमेंट त्याच्यावाली सिम्पली करत असतात किंवा आपण त्याची काय
सिंपली अटॅचमेंट करतात. कुठं करतात? तर आयपीएस पशी त्याची काय करतात? अटॅचमेंट करतात. लक्षात ठेवायचं. नंतर देन नेक्स्ट नेक्स्ट इज द मायक्रोमेट्री. इट इज अ वन टाइप ऑफ न्यू टेक्निक्स. मायक्रोमेट्री म्हणजे काय? इट इज मायक्रो मीन्स काय? स्मॉल. मेट्री मीन्स काय? मेजरमेंट. जे स्मॉल ऑर्गॅनिझम जे आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम त्यांची काय करायची आपल्याला? मेजरमेंट करायचे. तर त्यांचे मेजरमेंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याला आपण काय म्हणतोय? मायक्रोमेट्री. तर चला बघूया व्हॉट इज द मायक्रोमेट्री. जर आपण जर जनरली बघितलं द इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोमेट्री, जनरली इंट्रोडक्शन ऑफ द मायक्रोमेट्री जर बघितलं आपण तर मायक्रो ऑर्गॅनिझम आर मायक्रोस्कोपिक आहे, बरोबर आहे की नाही? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट दॅट कॅन नॉट विज्युअली ओनली विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. ते काय आपल्याला उघडे असे इझिली दिसू शकतात का उघडे डोळ्यांनी? नाही. त्यांना बघायचं असेल तर वी कॅन रिक्वायर्ड द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. बट समटाईम काय होतंय, कधी कधी समटाईम टू नेसेसरी टू मेजर इट्स डायमेन्शन फॉर द इट्स इट्स डायमेन्शन फॉर आवाज येतोय का? कमेंट करा. इट्स डायमेन्शन नेसेसरी फॉर द आयडेंटिफिकेशन. आता सपोज आपल्याला काय की काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते काय करायचे असतात? त्यांची मेजरमेंट करायची असतात. कशासाठी मेजरमेंट करायची असतात? तर काउंटिंगसाठी. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला जे आयडेंटिफिकेशन जे आहेत तर ते काय करू शकतो? आपण इझिली करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्यांची मेजरमेंटची गरज असते आणि त्यासाठी आपण काय करतोय? मायक्रोमेट्री वापरतोय. आणि त्या मायक्रोमेट्रीमुळे आपल्याला काय होईल? डिटरमाइन द साईज ऑफ द ऑर्गॅनिझम इज नॉट इझी प्रोसेस. आणि ती काउंटिंग करणे आहे ती काय इझी प्रोसेस नाही. जर आपण बघितलं तर मायक्रोमेट्रीची डेफिनेशन आहे तर काय ती डेफिनेशन? मायक्रोमेट्री रेफर्स टू द मेजरमेंट ऑफ डायमेन्शन ऑफ डिझायर मायक्रो ऑर्गॅनिझम अंडर द मायक्रोस्कोप विच इज टू द टू मायक्रो स्केल नोन एज मायक्रोमीटर. अँड दीज आर टू टाइप्स. आपण जर बघितलं तर मायक्रोमेट्री आपलं काय सांगता येईल? मायक्रोमेट्रीची जर आपण डेफिनेशन जर बघितली तर काय? इट इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर द युजफुल फॉर द मेजरमेंट. काय? सिम्पली इट इज इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरमेंट. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. कॅमेरा लुसिडा जे आहेत तर ते काय? कॅमेरा म्हटलं की इमेज आली. एक लक्षात ठेवायचं, कॅमेरा म्हटलं की काय आलं? इमेज आली. आणि मायक्रोमेट्री, मेट्री मीन्स काय? मेजरमेंट. मग मेजरमेंट हा वर्ड लक्षात ठेवायचं. आपण जर बघितलं मायक्रोमेट्री तर त्याचे काय टू बेसिक टाईप आहे. द मायक्रोमेट्री आर डिवायडेड इन टू द टू मेन टाइप्स किंवा त्याचे काय दोन मेन टाईप. त्यामध्ये फर्स्ट वन जे आहे तर काय? स्टेज मायक्रोमीटर. वाय दिस इज ऑल्सो कॉल्ड स्टेज मायक्रोमीटर? बिकॉज दीज आर ऑल्सो इन्सर्ट ऑर पुट ऑन स्टेज ऑफ मायक्रोमीटर मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप तुम्हाला माहित असेल, बरोबर आहे की नाही? आता मी सिंपल एक इमेज फक्त काय करणार आहे इथं ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय. आणि इथं जे काही स्टेज असेल तर त्यावरती ती काय करतात? पुट करतात. म्हणून आपण हिला काय म्हणतोय? स्टेज मायक्रोमीटर. अलग लक्षात. आणि जी ऑक्युलर जे आहेत मायक्रोमीटर, ऑक्युलर मायक्रोमीटर, दिस इज द टू टाइप ऑफ द स्केल. या दिस इज द टू टाइप ऑफ द स्केल फॉर मेजरिंग. मेजरिंग आलं म्हणजे काय आलं? स्केल आलं. आता स्टेज मायक्रोमीटर आहे तर ते कुठे इन्सर्ट करताय? इन्सर्ट ऑन स्टेज. लक्षात ठेवायचंय विच ऑफ द फॉलोइंग स्केल इज इन्सर्ट ऑन द स्टेज और पुट ऑन द स्टेज फॉर द मेजरमेंट. तर त्याचा आन्सर काय असेल? स्टेज मायक्रोमीटर. तुम्हाला हे क्वेश्चन इंटरनलला असतील, युनिव्हर्सिटी एक्झामला असेल, प्रॅक्टिकलला असेल, प्रॅक्टिकल व्हायवाला असेल, सगळीकडे असेल. नंतर सेकंड जे आहे तर काय असते? ऑक्युलर. पण पहिल्यांदा आपण थोडस स्टेज बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. स्टेज जर मायक्रोमेट्री जर बघितली तर त्याची जी स्लाइड जी आहे तर ती स्लाइड सारखी असते आणि एक काय असतं? राऊंडेड शेप असतो. आणि त्या राऊंडेड शेपमध्ये काय असतंय की अशी स्केल असते 1 mm पर्यंत. अलग लक्षात. आता याची साईज पण व्हॅरिएबल्स आहेत पण आपल्याकडे किती असते? जनरली 1 mm पर्यंत काय असते? एक स्केल असते. आता 1 mm तुम्हाला माहिती, याचं सांगायची गरज नाही. 1000 मायक्रॉन म्हणजे काय? 1 mm.
1 mm पर्यंत असते. ही कोणती आहे? ऑक्युलर, सॉरी ही कोणती आहे? स्टेज. आणि ऑक्युलर जर बघितली तर दिस इज द राउंडेड. जर ती जर स्केल बघितली तर छोटी असते आणि काय असते? राउंडेड असते. तिला आपण काय म्हणणार आहे? दिस इज ऑल्सो नोन एज द ऑक्युलर मायक्रोमीटर्स. आणि कोणते? स्टेज. ह्या अशा दोन स्केल असतात. तर बघूया त्यांचा युज काय पुढे. आपण जर आपण जर बघितलं तर दिस इज द स्टेज मायक्रोमीटर. हे काय? स्टेज मायक्रोमीटर आहे. अँड दिस स्टेज मायक्रोमीटर इज व्हेअर ऑब्जेक्ट टू द किप. मायक्रोमीटर इज स्लाइड शेप. आपण जर बघितलं तर हे काय? स्लाइड शेपच आहे. अँड साईज हॅज द मोमेंट ऑफ व्हेरी फायनली ग्रॅज्युएटेड स्केल. अँड इट सेंटर ऑफ द स्टेज. आपण जर बघितलं तर इट सेंटर ऑफ द स्टेज 1 mm डिस्टन्स. हे जे डिस्टन्स जे आहे तर किती असतं? 1 mm डिस्टन्स असतं. अँड इच इन टू 100 इक्वली स्पेस डिव्हिजन. याच्यामध्ये किती असतात? 100 डिव्हिजन असतात. किती डिव्हिजन असतात? 100 डिव्हिजन असतात. आणि इक्वल टू द 0.1 mm. आणि एक डिव्हिजनची साईज किती आहे? 0.1 mm. समजलं का? ही जी स्केल आहे टोटल किती आहे? 1 mm ची. किती आहे? 1 mm ची आहेत. त्याच्यामध्ये 100 डिव्हिजन असतात आणि त्या 100 डिव्हिजन मध्ये एका डिव्हिजन मधलं डिस्टन्स किती असणार आहे? 0.1 mm. शॉर्टकट सांगतो. सपोज काय, ह्या अशा डिव्हिजन आहे. कुठपर्यंत? अप टू द 100 पर्यंत. आलं का लक्षात? आणि 100 पासून जर आपण जर जनरली बघितलं तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स, ह्या जर दोघांमधलं डिस्टन्स जर बघितलं तर किती असणार आहे? 0.1 mm. अलग लक्षात? 0.1 mm एका डिव्हिजनचं डिस्टन्स. दिस इज द स्टेज मायक्रोमीटर. दे कॅन इन्सर्टेड ऑर पुटेड ऑन द स्टेज ऑफ द मायक्रोमीटर. नंतर जर बघितलं तर स्टेज मायक्रोमीटर कसं वर्किंग करतंय तर त्याचा थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. द स्टेज मायक्रोमीटर केप्ट अंडर द लॉ ऑफ पॉवर मायक्रोस्कोप. त्याच्या काय 10x खालीच काय करतात? त्याला पुटअप करतात. किंवा 15x खालीच काय करतात? पुटअप करतात. 100x खाली जास्त मॅग्निफिकेशन मध्ये म्हणून पुटअप करत नाही. किंवा 40x खाली पण पुटअप करत नाही. ऑब्झर्व थ्रू द आयज अँड हॅव्हिंग आयपीस रेटिकुलम ऍट द मॅग्निफिकेशन नंबर ऑफ आयस पीस रेटिकुलम. हे काय? नॉट इम्पॉर्टंट. नंतर जे सेकंड जे आहेत, सेकंड टाईपचं मायक्रोमीटर जे आहेत. आता ऑक्युलर अँड स्टेज मायक्रोमीटरचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला मेजरमेंट करायचे. आता तुम्ही बघितलं असेल की स्टेज मायक्रोमीटरचं लोकेशन काय आहे, त्याची डिव्हिजन किती आहे, किंवा त्याची एका डिव्हिजनचं काय साईज किती आहे. तर वी ऑलरेडी डिस्कस. आता आपल्याला बघायचंय, आता आपण कोणता बघितलंय? आता सध्या स्टेज मायक्रोमीटर बघितलं. आता आपल्याला कोणतं बघायचंय? ऑक्युलर बघायचंय. ऑक्युलर मीन्स काय? इट इज अ राउंडेड शेप असतं. आणि जर बघितलं तर इट्स मायक्रोमीटर विथ मायक्रोस्कोपिक ग्रॅज्युएशन इज टू सेअर सरफेस सर्क्युलर ग्लास स्लाइड दॅट फिटेड इन टू द सर्क्युलर शेल इन साइड द एव्हरी आयपीस. आपण जर बघितलं याचं जनरली स्ट्रक्चर तर ते काय? सर्क्युलर असतं. त्याच्यामध्ये एक छोटीशी स्केल असते. आणि ते काय करतात की हे जे आपला असा आयपीस असतो ना मायक्रोस्कोपचा, 1 मिनिट हा, असं काय असतो? आयपीस असतो. ही काय? मायक्रोस्कोपची बॉडी असते. आणि ती ऑक्युलर जी आहे तर ती कुठेही यू इन्सर्ट करता तर दॅट रिजन्स. अलग लक्षात? नियर टू द आईज. ऑक्युलर मीन्स काय? नियर टू द आईज. म्हणून आपण तिला काय म्हणतो? ऑक्युलर मायक्रोमीटर. अलग लक्षात? आपण कुठे यूज करतोय ती? कुठे इन्सर्ट करतोय? नियर टू द आईज. म्हणून आपण तिला काय म्हणतोय? ऑक्युलर मायक्रोमीटर. समजलं का? पुढे इन्सर्ट करत. आणि ही जर बघितली तर ही काय असते? ग्लास स्लाइड आहे. ओके, सर्क्युलर आहे. ओके, हे असं आहे तिच्याबद्दल. त्याच्यामध्ये काय? इट्स हॅज 100 इक्वली स्पेस डिव्हिजन अँड 0.1 डिपेंडिंग ऑफ द ऑब्जेक्ट डिस्टन्स बिटवीन द ग्रॅज्युएशन विल एव्हरी डिटरमाइन द साईज ऑफ शेप. नेक्स्ट आपण बघूया इथं काय स्ट्रक्चर. आपण जर बघितलं तर यामध्ये व्हेरिएबल साईज असतात. पण याची जर साईज बघितली तर काय 20 lines यामध्ये आहेत. आणि एका जी लाईन्सची किंमत जी आहे तर काय ती पण 0.01 ची
असते. यामध्ये किती आहे 20 स्केल आहे, म्हणजे किती असेल 0.2 mm ची काय असणार आहे साईज असणार आहे. दे कॅन कॅलिब्रेट. आता हे कॅलिब्रेशन जे आहे तर ते काय तुम्हाला नेक्स्ट, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे ऑक्युलर जे आहे तर ती सर्क्युलर असते, त्यामध्ये अशा लाइनिंग असतात आणि त्या लाइनिंग ज्या आहेत तर किंवा आपण जर बघितलं जनरली तर इट्स इन्सर्टेड इन टू द नियर टू द आयपीस. आयपीस असते आणि हिचं जर जे शेप बघितला तर सर्क्युलर असतो आणि अजून जर बघितलं तर ही कशाची असते, इट्स मेड अप ऑफ द ग्लास. आणि याच्यामध्ये किती लाईन्स असतात 0.2 mm चं काय असतं जनरली डिस्टन्स असतं आणि दे कॅन युजफुल फॉर द मेजरमेंट. नंतर काय, दिस इज द फॉर्म्युला फॉर द कॅलिब्रेशन ऑफ ऑक्युलर अँड स्टेज मायक्रोमीटर्स. मग काय करायचंय तुम्हाला, तर बोथ आपण काय केलं, एक आयपीस मध्ये इन्सर्ट केली नियर टू द, इथं काय केली आपण ती ऑक्युलर इन्सर्ट केली, नंतर ही मायक्रोस्कोपची बॉडी आहे, इथं काय ऑब्जेक्टिव्ह आणि इथं काय तुमची ती स्टेज मायक्रोमीटरची स्लाइड आहे. नंतर ह्या दोघींचं कॅलिब्रेशन केल्यानंतर ह्या मग काय असणार आहे, कॅलिब्रेशन कसं असणार आहे, सपोज द दिस इज द लाइनिंग ऑफ स्टेज मायक्रोमेट्री, अलग लक्षात, आणि दिस इज द आपल्याला आयपीस मध्ये दिसणारी त्या लाइनिंग काय असणार आहे, दिस इज द लाइनिंग ऑफ इथे काय असणार ना स्टेजच्या लाईन असणार आहे, लक्षात द्या हे खूप इम्पॉर्टंट. दिस इज द ऑक्युलर लाईन असणार आहे, हे काय कॅलिब्रेशन फॅक्टर. मग आता ऑक्युलर बघितल्यानंतर किंवा ऑक्युलर झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, की दोन्ही इन्सर्ट केल्यानंतर बघायचंय किती आहे. आता ह्यांचं काय झालेलं आहे, कॉम्बिनेशन झालं, ह्या किती लाईन मिळत झाले 1, 2, 3, 4, 5, 6. मग काय करायचं इथं, द नंबर ऑफ स्टेज डिव्हिजन, सॉरी स्टेजच्या पुढे असणारे खाली असणारे ऑक्युलरच्या वरती, 1 मिनिट हा. आता पहिल्यांदा काय सांगितलंय की नंबर ऑफ स्टेज मीटर डिव्हिजन, मग आता किती आहे 1, 2, 3, 4, मग 4 काय असणार आहे स्टेजच्या डिव्हिजन असणार आहे, नंबर ऑफ द ऑक्युलर मीटर डिव्हिजन, मग ऑक्युलरचे किती असणार आहे 1, 2, 3, 4, 5, 6, काय अशा आपल्याला अशा परपेंडिक्युलर झालेल्या दिसणार आहे, काय होणार आहे एकसारख्या अशा मॅचिंग झालेल्या दिसणार आहे. त्या झाल्यानंतर 4/6 केल्यानंतर मल्टीप्लाय बाय करायचंय 10 करायचं, का 10 करायचंय, बिकॉज दिस इज द आयपीस, सो आयपीस जो आहे तर किती 10x आहे. जर हा जर 5x असेल तर 5 ने डिवाइड करायचं, हा जर 15x असेल तर 15x ने डिवाइड करायचं, समजलं का. सिम्पली मिनिंग काय, पहिल्यांदा काय करायचं कॅलिब्रेशन म्हणजे काय, की ह्या किती लाईनी जे ऑक्युलरच्या आणि स्टेजच्या किती लाईनिंग, म्हणजे काय की स्टेज मीटर स्टेजच्या लाईनिंग डिवाइड बाय ऑक्युलर लाईनिंग मल्टीप्लाय बाय 10x. आपण काय करतो 10x वापरतो आणि जे आन्सर येईल, जे आन्सर येईल ते काय होणार आहे, किती होणार आहे, बरोबर 4/6 मल्टीप्लाय बाय 10 कोण करत, त्याचं आन्सर जे आहे किती येणार आहे 6.6 काय येईल वळी, याच्यावली मायक्रोमीटर काय असणार आहे आन्सर असणार आहे, कॅलिब्रेशन फॅक्टर असणार, त्याला आपण काय म्हणणार, दिस इज द कॅलिब्रेशन फॅक्टर, समजलं का, दिस इज द कॅलिब्रेशन फॅक्टर. कसा काढणार आहे की स्टेजच्या किती डिव्हिजन झाल्या आणि ऑक्युलरच्या किती डिव्हिजन झाल्या त्याला मल्टीप्लाय बाय आपला आयपीस, हे काय सिंपल आहे. मग किती आला आपला कॅलिब्रेशन फॅक्टर 6.6, लक्षात ठेवायचं. नंतर काय, ऑक्युलर मायक्रोमीटर वर्क फ्लो, मी जर सांगितलं तसं काय ते वर्क फ्लो बघितलं. आणि जनरली जर आपण जर ऍप्लिकेशन ऑफ दिस मेथड, दिस इज द इम्पॉर्टंट, दिस मेथड इज मोर इम्पॉर्टंट इन मायक्रोबायोलॉजिकल लॅबोरेटरी, ज्या मायक्रोबायोलॉजिकल लॅबोरेटरी आहे जिथे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रोस्कोप असतात, त्यांची शेप साईज, सॉरी साईज मेजरमेंट करण्यासाठी काय, साईज मेजरमेंट करण्यासाठी काय करतात, तिथं युज करतात. द मेन पर्पज ऑफ दॅट दिस मेथड इज आयडेंटिफाय द लेंथ ऑफ ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया, बॅक्टेरियाची लेंथ किती आहे ते ऑर्गनाइज करण्यासाठी, व्हायरस असेल किंवा ह्युमनच्या आरबीसी डायमीटर किती आहे,
किंवा आपल्या बॉडी मधल्या सेल किती हे काउंटिंग करण्यासाठी काय करतात, युजफुल करतात. समजलं का? फॉर काउंटिंग ऑफ सेल्स. नंतर मग बॅक्टेरिया, व्हायरस अँड ह्युमन सेल्स अँड ईस्ट सेल्स साठी काउंटिंग काय करत असतात, करत असतात. ओके, तर या ठिकाणी आपण काय बघितलंय, ऑक्युलर आणि स्टेज मायक्रोमेट्री. मग आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये आय एम पी पॉइंट जे आहेत तर ते काय लक्षात ठेवायचे. फर्स्ट वन, द डेफिनेशन ऑफ कॅमेरा लुसिडा. काय कॅमेरा लुसिडा जे आहे तर त्याची डेफिनेशन महत्वाची. नंतर थोडस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल अँड थर्ड वन इज द ऍप्लिकेशन. काय असणार तुम्हाला महत्वाचे, ऍप्लिकेशन महत्वाचे असणार. हे झालं कॅमेरा लुसिडा मध्ये. नंतर मायक्रोमेट्री मध्ये काय, द मायक्रोमेट्री, मायक्रोमेट्री मध्ये काय की यामध्ये तुम्हाला जे असेल महत्वाचं काय असेल, डेफिनेशन. मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑक्युलर असेल, सॉरी, त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये महत्वाचं जर बघितलं आपण तर काय असणार आहे, ऑक्युलर आणि स्टेज. परत याच्यामध्ये ऑक्युलर मध्ये जर बघितलं आपण तर ऑक्युलर मध्ये आपल्याला काय असणार आहे, त्याची साइज, स्केल, लोकेशन काय असणार आहे, महत्वाची असणार आहे. आणि नंतर जर बघितलं आपण तर स्टेज मायक्रोमेट्री मध्ये जर बघितलं तर त्याची काय असणार तुम्हाला, डेफिनेशन इम्पॉर्टन्स आहे, डेफिनेशन असेल आणि त्याची, सॉरी नेटवर्क इश्यू, त्याची काय असणार आहे, त्याची काय असणार आहे, साईज, साईज नंतर काय असणार आहे, लोकेशन, लोकेशन नंतर काय असणार आहे, यूज. हे काय इम्पॉर्टंट आहे. ओके ठीक आहे, तुम्हाला जर समजलं असेल तर ठीक आहे, नसेल समजलं तर आपलं लेक्चर परत काय होणार आहे, युट्यूब वरती अपलोड होणार आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता. आणि तुमचा मित्र असेल कोणी दुसऱ्या कॉलेजला